लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। नमस्कार, मी अजय परसुरे। दिवाळीच्या या स्पेशल शो मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही आता नाव वाचलत ना, विजू मानेच्या घरी आपण आलेलो आहोत दिवाळी साजरी करायला। आणि काय मंगलमय वातावरण आहे, बघा बघा कसे सगळे लोक सजून दजून। अरे चकले असतात ना, चकल्या त्या जर चांगल्या झाल्या तर आपण काय म्हणतो, चांगल्या चकल्या। आणि त्या जर का चुकल्या तर त्यांना काय म्हणायचं सांग, चुकल्या चचल्या। अरे पडीक लोकांनो ऐका ना, अरे नीट बसशील का, आपण शूट करतोय। अरे पण मी विजू मानेच्या घरी दिवाळी साजरी करायला आलो होतो, त्याच्यासोबत दिवाळी आपण सेलिब्रेट करतो। अरे पण दिवाळी साजरी, असं दिवाळी कसं मंगलमय वातावरण असतं, तुम्ही असे लोळत पडलेला, त्या दाड्या वाढवला असे कपडे जरा। अरे पण तो विजू कुठं आहे, मला या कपड्यात तुम्ही नकोत। काय सांगितलं तुम्ही, चला बघूया आपण काय ते, तू कपडे शोधतोय म्हणजे ह्यांनी काहीतरी कामाला लावलं असेल। चला चला या या, या लवकर फॉलो करा मला। अरे विजू, अरे तुझ्या घरी दिवाळी साजरी करायला आलो आम्ही। अरे पण इथे काय करतोयस, आणि ते दोन त्या दोघांना कशाला बोलवलंयस तू इथे दिवाळी? मी तुझ्यासोबत तुझ्या घरची दिवाळी साजरी करायला आलो होतो ना। मग हे 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 दोन पडीक लोक इथे काय करतायत? हां हां हां, अच्छा अच्छा, ते येत। मला काय वाट, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे, एक मिनटं मला क्लिअर करायचं आहे। मला हा काही इंटरव्ह्यू करायचा नाही आहे, मी विजूसाठी आलो होतो, विजूसाठी बरोबर दिवाळी साजरी करायची होती। या दोघांना बघून आणि असं बघून तर मला अजिबातच नाही, तर तो मग तुम्हीच काय ते करा, तुम्हीच करा, ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम। हॅलो, हां हां, तेच म्हणजे, आणि ते डिस्टर्ब करू नको, कोणी बेल बिल वाजता का म्हणा। माझं हे माझा चॅनल आहे, हां हां, आम्ही कधी म्हटलं, आमचं तुझंच आहे। आम्हाला ए हा मस्त आहे रे, बेस्ट बेस्ट। हे असे मित्र जे आहेत ना, हे कधीच तुम्हाला लाभू नयेत या दीपावलीच्या शुभेच्छा। पण तरीही असे असो ना, कसेही असो ना, मित्र आहेत, आपणही आपल्या मित्रांना आप्तेष्टांना बोलवा। चला, माझ्यासाठी आला होतात पण माझ्यासोबत माझे दोन मित्र आहेत, त्यांच्या सगळ्यांसोबत आपण दिवाळीचा फराळ करूया। चला, दिवाळीचा आजचा दिवस आहे, तुम्हा सर्वांचं माझ्या घरात स्वागत आहे। नयनरम्य अशी रोषणाई आहे, सगळीकडे दिवे लागलेले आहेत, नवीन नवीन कपडे घातलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना हवा तसा फराळ। ए बस झालं, आता तुझं पुढचं बोलावं लागेल, फक्त हॅपी दिवाळी म्हणून सुरुवात कर ना, हे कशाला दिवा म्हणतो, वाद दे सूर्य किनाऱ्याला, लाट दे, कशाला हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, सगळ्यांना हॅपी दिवाळी। आज तुम्ही आलेला आहात माझ्या घरी आणि तू एवढे सुंदर सुंदर कपडे आज विजू मानेने आम्हाला दिवाळीची भेट, विजू मानेने ना आम्ही पण दिले नाही, म्हणजे दिवाळीचा सणच हा असा असतो की आपण एकमेकांना गिफ्ट दिले गेले पाहिजे। अरे एकमेकांना दिले जातात, तुम्ही फक्त एक आहे, मी मेक आहे, एकमेकांना गिफ्ट, सुपर। म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की असे जे मित्र तुम्हाला लाभले असतील तरी सुद्धा तुमची दिवाळी आनंदात सुखात गेली पाहिजे, अशा माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला दिवाळीच्या। आणि आता आपण आणि आज मानेंच्या घरी फराळ सुद्धा का, माझ्या घरी फराळाला तुम्हा सगळ्यांचं, मुंबई तकच्या रसिक प्रेक्षकांचं माझ्या घरच्या फराळाला स्वागत आहे। आज आपण अजूनही काही पदार्थ बनत आहेत, करंजी अजून येत नाहीये, आता आम्ही टेस्टला मागवलेत, इथलं चांगलं असणार ते आम्ही सांगणार घरी। प्रांजलीचं साजूक नावाचं एक हे, साजूक या नावाने प्रांजली आमची मैत्री यांची मिळवणी पदार्थ बनवते, अप्रतिम, मस्त। प्रमोशन झालं असेल तर फराळ वर बोलूया, हो म्हणजे तुम्ही आमच्या घरी फराळ पाठवालच याची काही आम्हाला हे नाहीये, तू फराळचं पण घेतलं होतं खरं, चांगलं 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 बोलू फराळ। तर मंडळी आज आपण फराळाला माझ्या घरी आल्या, सगळ्यांचं स्वागत आहे। वेगवेगळ्या प्रकारचा फराळ तुमच्याही घरी बनत असेल, चकली असते, लाडू असतात, शेव असते, चिवडा असतो, वेगवेगळे पदार्थ असतात, अनारसे असतात, अनारसे असतात,
कडबोळे असतात आणि अशा सगळ्या प्रकारच्या पदार्थांची रेलचेल असते प्रत्येकाच्या घरी आणि मला लाडू करंजी पण कडक मी जरा कम्प्लीट करू. तर मुंबई तकच्या या विशेष दिवाळी भागामध्ये मी आज या दोघांना प्रश्न विचारणार आहे की दिवाळीतला जो प्रत्येक फराळाचा पदार्थ असतो त्यामध्ये कुणाला तुम्ही कुठल्या व्यक्तीला पाहताय का. तर कुशल पहिला प्रश्न तुला आहे की तुला या लाडवाकडे पाहून काय वाटतं. तो आजे आहे आजे गेलाय आणि हा लाडू. तर या लाडवाकडे पाहून काय वाटतं तुला. माझ्या आयुष्यात लाडवासारखी व्यक्ती अभिजित चव्हाण आहे. अभिजित चव्हाण ही व्यक्ती अभिजित चव्हाण कारण आपण बघू शकत असाल तर त्याचे दोन डोळे त्याचे केस त्याचं हसणं कारण त्याचा चेहरा. पण मला वाटतं तर मला सांगू दे ना कारण काय. अरे हो ते कुशल भद्रिके सांगतील काय कारण आहे की हा अभिजित चव्हाण का आहे. कारण अभिजितला मी बाबा म्हणतो. बाबा बाबा आणि हा लाडू बाबा हे हा लाडू 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 ओके बाबा दोन शब्द लाडू दोन शब्द म्हणून हा बाबा आहे. काय बात आहे सुपर छान. आणि त्याला बुंदी शून्य तू म्हणाल आणि ह्याला बुंदी शून्य आहे असं यांचं म्हणणं आहे. बाबा भेटणारच आहे यांना या दिवाळीतच. आम्ही काहीच ना बोललो पुढचा. आता पुढचा प्रश्न आहे संतोष जुवेकर यांच्या. जुवेकर तुमच्या आयुष्यातली चकली कोण आहे. खूप आहे म्हणजे खूप खाल्ल्यात चकल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या असतात. चकलीसारखी व्यक्ती कुणी आहे का तुमच्या आयुष्यामध्ये. बघा याच्याकडे नीट बघा तुम्हाला कुणी आठवते का. त्याच्या जिभेवर चव येते असं वाटतंय मला. नाही म्हणजे मी ते नाव आता घेत नाही मी खातो डायरेक्ट. याला म्हणतो रसिकता. कुशल पुढचा पदार्थ तुला. त्या पदार्थाची एक अशी वैशिष्ट्य असतं की तो पदार्थ असा बनवताना मोठी अशी लाटी केली जाते मग एका करवतीने का कापते. करवतीने कापतोस नाही तो एक चाकूवाला असं काहीतरी चाकूवाला चमचा असतो त्याने कापतात आणि त्याचा ना अगदी पतंगासारखा असा शेप केला जातो. तर ती सगळ्यात बरोबर त्याचं तेवढंच साखर वगैरे सगळं प्रमाण लागतं. तर ती सगळ्यांची आवडती अशी शंकरपाळी. तर तुझ्या आयुष्यात अशी कोणी शंकरपाळी आहे का. तुम्ही माझ्या आयुष्यातली शंकरपाळी विजू माने. ताटात नसली तरी चालते. गंमत केवढी मारा मेहनत खूप आहे. म्हणजे दिग्दर्शक प्रेम मध्ये नसतो ना मागे असतो. आज म्हणून म्हटलं ताटात नसलं तरी बाहेर आहे. फटाके जे काय तू फोडतोय आज लोकांसमोर ते मानले पाहिजेत. आपण पुढच्या पदार्थाकडे. हा मक्क्याचा आहे चिवडा ना. हा माझा आहे. ह्याच्या असल्या विनोदाच्या फटाक्यांना आपण कुठल्या शरीराच्या भागात ठेवू शकतो हा मी विचार करतोय. तर जुवेकर आपल्याला या चिवड्याकडे बघून काही आठवते कोणाचा चेहरा असा. बघाच मीच का कारण आपल्याला आवडते याला सतत चिवडायला चिडवायला. बरेच दिवस एपिसोड नाही आला ना त्यामुळे खुंटली थोडी विनोद बुद्धी. जाऊ दे पुढचा प्रश्न कुशल भद्रिके तुमच्यासाठी. या फराळात अत्यंत महत्वाची पण दुर्लक्षित गोष्ट असते ती म्हणजे हे जळालेलं खोबरं. करपलेलं खोबरं. तर तुमच्या आयुष्यात अशा करपलेल्या खोबऱ्यासारखी व्यक्ती कुणी आहे का. हो भाऊ कदम कोकणातलं आहे. खोबरं खोबरं वरून आतून एकदम गोड मऊ एकदम पाणी हो पाणी आणि तुम्ही त्याला कितीही भाजा किती कसंही वागवा तो तुमच्या पदार्थाला चव देतोच. काय बात आहे. शंकरपाळी सारखं नाही नसली तरी चालते. म्हणजे चांगलं आहे भाऊ खोबरं. पुढचा प्रश्न संतोष जुवेकर तुमच्यासाठी काय. ये है आपके सामने. ओ माय गॉड सामने. तुमच्या आयुष्यातला शेंगदाणा कोण आहे. शेंगदाणा रे कसं आहे. कुशल. तुझ्या आयुष्यातला शेंगदाणा आहे कुशल. हो ना. कारण सांगू जसं यांनी खोबऱ्याबद्दल सांगितलं ना तसं शेंगदाणा सुद्धा ना फराळ तर फक्त दिवाळीत मिळतो
पण सकाळी सकाळी शूटिंगला जाऊ किंवा घरी पोहे केल्यावर त्यात जो शेंगदाण टाकला त्याची काय मजा येते ना पोहे खायला. त्या बात आहे, मी जरा त्याच्या आयुष्यात रोज लागतो त्याचा. है ना, तुम्ही दोघं फक्त एकमेकांचं कौतुक करा. आम्ही रोज लागतो माझ्या घरी या. शूटिंगला सुद्धा माझेच कपडे, दिवाळीला सुद्धा माझेच कपडे. हा, माझ्या घरचा फराळ खा, मी शंकर पाळी. हा, आणि तुम्ही मात्र एकमेकांचं कौतुक करा. पण मित्र आहेस तू आमचा, हक्क आहे तुझ्या प्रत्येक गोष्टीवर आमचा हक्क आहे. अरे दिवाळी आहे, तुमचे इतरही काही जबाबदाऱ्या असतील की नाही की मित्राला सुद्धा काहीतरी द्यावं. आलो ना आम्ही, आलो ना, आनंदाने आलो तुझ्या घरी. तू न बोलवता आलो. चहा तर टाकत नाही, सॉरी, पण मला चहा, मला साखर थोडी कमी. हा, माझ्या आयुष्यातलं शेव कोण आहे मी सांगू का? कोण? हवा येऊ द्या. कसं काय? मला नेहमी शेव करायला लागते. मित्रांनो, या अत्यंत घाणेरड्या पंचवर आपण आज इथेच थांबूया. मुंबई तकच्या ह्या दिवाळी विशेष फराळ भागामध्ये आणि यांना आता मी वेगळ्या पद्धतीने चहा पाचतोच आहे. अरे चला फराळ जाताना. अरे आई शपथ लॉग इन करा मुंबई तक .in वर.